आवाज मानदेशाचा. नमस्कार, माझं नाव रिंकी मालवी आहे आणि मी अमरावतीची रहिवासी आहे. माझं नाव ललिता पुरुषोत्तम मेंढे, मी शेतमजूर आहे. मला 14 तारखेला रक्षाबंधनच्या पूर्वीच सरांच्या कडनं ओवाळणीचे पैसे मिळाले आहे. माझे त्यांनी पैसे दिले 1500 रुपये आर्थिक मदत, त्याच्यातून मला सिलेंडर भरायला मदत झाली. त्यांच्यामुळे माझ्या घरामध्ये मुलांची फीस भरायची होती मला, त्यांच्यामध्ये मला प्रॉब्लेम येत होती. एक बा आपल्याला आपल्या भावाने आपल्याला एक बहिणीला एक माहेरची भेट म्हणून दिली, एवढं सांगणार आहे. खूप खूप धन्यवाद सरांचं. ही योजना खूप चांगली आहे आणि अशीच हे 1500 रुपये मिळायला पाहिजे अशीच आमची सगळ्या बहिणींची आशा आहे. माझं नाव प्रतिभा महर्ले. ही जी चांगली योजना काढली आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणी खूप आनंदात आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये 3000 जमा झाले. 3000 का होईना, पण त्यांना खूप असा आधार झाला आणि ते आनंदित पण आहे. ही योजना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही योजना काढली, त्यांच्याबद्दल धन्यवाद देते. आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे सदैव आहे आणि सगळ्याच भगिनी आहे. महत्वाचे म्हणजे कळणार आहेत की आम्हाला आर्थिक सहाय्य म्हणून आम्हाला मदत झाली. ते मुलांच्या शिक्षणासाठी, कोणत्या हातभारा लावण्यासाठी त्यांना उपयोगी पडलेले आहे. घरची काही जे काही आर्थिक स्थिती आहे त्याच्यात थोडस सुधार करण्यासाठी सरांनी म्हणजे ही स्कीम चालूच ठेवा आणि आम्हाला अशीच मदत द्या. आमचा भाऊ आमच्या मदतीला धावणारच बा आणि काहीतरी करणारच असा आम्हाला विश्वास होता आणि ते केलं त्यांनी. खूप खूप धन्यवाद करते आणि मी पण आभार मानते. मी त्यांचे खरोखर मनातून आभार मानते. तुम्हाला शुभेच्छा.